नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नोकरीसाठी पात्र सफाई कर्मचाऱ्यांच्या 100 वारसांची यादी प्रसिद्ध. 15 दिवसात नोंदवावे लागतील लेखी आक्षेप. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. जलसंपदा विभागांना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे दिले निर्देश. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना अजून पूर्ण नाही. राज्यात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प. फाईल्सचा साचतोय गठ्ठा. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. लाड कमिटी शिफारसी पद्धतीनुसार मृत किंवा निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांनी केलेल्या अर्जामधून पात्र ठरलेल्या 100 वारसांची यादी मनपातर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. 100 पात्र अर्जदाराची यादी मुख्यालयासह मनपाचे 10 झोन कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि मनपाच्या लिंकवर प्रकाशित करण्यात आली आहे. अशी माहिती उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ गजेंद्र महल्ले यांनी दिली. लाड कमिटी शिफारसी पद्धतीनुसार ते मृतक निवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी नोकरीकरिता अर्ज होत यापैकी तपासणीत योग्य आढळलेल्या 100 पात्र अर्जदारांची यादी मनपाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. प्रकाशित करण्यात आलेल्या 100 वारसदारांच्या नोकरीच्या अर्जावर कोणत्याही कुटुंबियांना किंवा नातेवाईकांना आक्षेप असल्यास त्यांनी प्रकाशित करण्यात आलेल्या दिनांकांपासून 15 दिवसाचे आत लेखी स्वरूपात मनपा मुख्यालयातील 5व्या माळ्यावरील घनकचरा व्यवस्थापन विभागात आक्षेप सादर करावे. दिलेल्या विहित मुदतीनंतर कुठलेही आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाही असेही घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ गजेंद्र महल्ले यांनी स्पष्ट केले आहे. रामटेकवरून 4 किलोमीटर असलेल्या भिलेवाडा गावात मनोहर भगत यांच्या गावरानी पोल्ट्री फार्म मध्ये एका 6 फुटी अजगराने 3 कोंबड्यांना मारून 1 कोंबडी खाऊन बसलेला होता. पोल्ट्री फार्मच्या मजुराला दिसून आले. त्यांनी तत्काळ मालक मनोहर भगत यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी वेळ न घालवता वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक सर्पमित्र प्राणी मित्रचे सचिव अजय मेहरकुळे यांना फोनद्वारे संपर्क साधून सापाच्या रेस्क्यूसाठी बोलवण्यात आले. रेस्क्यूकरिता सर्पमित्र प्राणीमित्र अजय मेहरकुळे, सागर घावडे, सागर मानकर घटनास्थळी पोहोचून अजगराचा रेस्क्यू करून जंगलात सोडण्यात आले. रामटेकवरून 4 किलोमीटर भिलेवाडा या गावामध्ये मनोहरजी भगत यांच्या गावरानी पोल्ट्री फार्ममध्ये एका अजगरनी 1 कोंबडी गिळून 4 कोंबड्याला मारून बसलेला होता. त्या अजगरला आम्ही सुखरूप पकडून फॉरेस्टमध्ये पंचनामा करून जवळच्या जंगलामध्ये सोडण्यात आले. नागपुरातील द नागपूर चिलीज मर्चंट्स वेलफेअर असोसिएशन यांच्या नवीन कार्यकारिणीचे गठन झाल्याने मिरची व्यापाऱ्यांना अनेक समस्या आता संपतील असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. मिरची असोसिएशनतर्फे या नवीन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर यावेळी त्यांना मिरची व्यापाऱ्यांकडून शुभेच्छा देखील देण्यात आल्या. कळमना मार्केट येथे मिरची मार्केटमध्ये जवळजवळ 260 असून मिरची व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील रस्त्यांचे काम झाले नसून गटार लाईनचे देखील काम झालेले नाही. परंतु आता नियुक्त झालेल्या कार्यकारिणीपासून या व्यापाऱ्यांना अनेक अपेक्षा आहेत. तर नवीन कार्यकारिणी ही उरलेली काम करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर मिरची असोसिएशनमध्ये 260 व्यापारी आहेत ज्यांना लायसन्सची पण समस्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु आता ती समस्या मिटेल असे मिरची व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. या सर्व नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना तसेच सदस्यांना मिरची व्यापाऱ्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्ष म्हणून महेश बांडते यांची तर सहसचिव म्हणून वसंत देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर, नेमकं इथे आज ज्या कार्यकारिणीचं गठन झालेलं आहे, मिरची व्यापारी नेमके APMC मध्ये नेमके किती आहेत, कशा पद्धतीने त्यांना समस्या आहेत त्याबद्दल जरा विस्तारपूर्वक सांगा. मिरची मार्केटमध्ये एकच अध्यक्ष असतो, एकच अध्यक्ष आहे. इथे समस्या पुष्कळ आहेत. इथे रस्त्याचे कामं झालेली नाही आहे, गटर लाईनचे कामं पुष्कळ वर्षापासून पेंडिंग आहे. हे आता इथे लायसन्सचे पण खूप त्रास आहे. इथे आता नवीन कार्यकारिणी बसली आहे. आम्ही लायसन्सचं पण खूप मोठा प्रॉब्लेम होता, ते पण सॉल्व होऊन जाईल. आणि जे पण समस्या असतात मिरची मार्केट आमच्या व्यापाऱ्यांच्या, ते स्वतः आम्ही करू. एकंदरीत जबाबदाऱ्या जास्त आहे कार्यकारिणीवर असं दिसून येत आहे, कारण की APMC च्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी म्हटल्या गेल्या होत्या पण त्या पूर्ण होताना कार्य दिसत नाहीत, त्याला तुम्ही कशा पद्धतीने समोर जाल? आता आमच्या इथं आमचे अध्यक्ष बनले आहे मिरची मार्केटमध्ये प्रकाशजी वाधवानी. ते आमचे मिरची असोसिएशनचे
डायरेक्टर आहेत, बस त्यांना आम्ही त्यांच्या नेतृत्वात आम्ही आहोत इथे. आम्ही आता अध्यक्ष बनलो होतो, आम्ही विचार करू की त्यांना जास्तीत जास्त समस्या घेऊन जाऊ आणि त्यांचा सहयोग घेऊन आपले मार्ग मोकळा करू. साधारण इथे किती मिरची व्यापारी आहेत APMC मध्ये? APMC मध्ये मिरची असोसिएशनमध्ये 260 काही आहे, हाँ 260 आहेत. आज यहाँ पर किस कार्यकारिणी का गठन हुआ है और किस तरह से कार्यरत होती है उसके बारे में जरा विस्तार पूर्वक बताइए. द नागपुर चिलीज वेलफेयर मर्चेंट वेलफेयर एसोसिएशन के नवनियुक्त अध्यक्ष श्री महेश दामोदर जी बांते, इनको नियुक्त किया गया. उपाध्यक्ष के रूप में दीपक जी संचेती, महेंद्र जी खवले, सचिव के रूप में राकेश जी वाधवानी, सह सचिव के रूप में वसंत जी देशमुख और कोषाध्यक्ष इसमें देवेश भाई आया और बाकी सर्व सदस्यगण को नवनियुक्त एक कमेटी बनाई गई और सभी व्यापारी भाई की जो भी समस्या रहेंगी उसको जल्द से जल्द पूरे व्यापारी की समस्या को लेकर हम APMC में भी कोई समस्या रही तो उसको श्री महेश जी बांते के नेतृत्व में पूरा करने का हम प्रयत्न करेंगे और अच्छे से अच्छा कार्य करने का पूरे से पूरा हमारा सहयोग रहेगा और सभी मिर्ची व्यापारियों का भी हमको सहयोग मिलता रहेगा. VKB न्यूज साठी निलेश फरकाडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. राज्यात धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक शहरे पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी पूर परिस्थितीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. NDRF जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांना पूर आलाय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झाले आहे. जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलवणे तसेच जीवितहानी होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागांना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत.
अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊन यामध्ये पुरात वाहून अनेक प्रकारची जीवितहानी होण्याच्या घटना घडत असतात. यावर मात करण्यासाठी जिल्हा पोलीस विभागामार्फत बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा नदी पात्रात आपत्तीग्रस्त नागरिकांसह पशूंचे जीव वाचवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये जिल्हा आपत्ती विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी पावसाळा आणि पूर परिस्थिती या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापन समिती तहसील बुलढाणा संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाबाबत रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे. ही रंगीत तालीम पैनगंगा नदीचे तीरावर येळगाव शिवारामध्ये घेण्यात आलेली आहे. यामध्ये महसूल विभाग, नगर परिषद तसेच वैद्यकीय विभाग यांनी सहकार्य केलेले आहे. तसेच आम्ही या जर एखादी पूरपरिस्थिती ओढवली तर लोकांनी कोणत्याही प्रकारे अफवा वगैरे किंवा गैर हे करू नये याकरिता आवाहन करण्यात आलेले आहे की काही आपत्ती आली तर पोलिसांना माहिती देण्यात यावी. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा ठाण्यात दाखल होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी ठाण्यात जय्यत तयारी झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आणि एकनाथ शिंदे ठाण्यात ज्या ज्या ठिकाणी भेट देणार आहेत त्या त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने आले आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ या ठिकाणी अभिवादन करणार त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. याच ठिकाणी शक्तीस्थळ या ठिकाणी फुलांनी आरास सजवलेली असून रोषणाई करण्यात आली आहे. त्यानंतर आनंद मठकडे गेले. सुरुवातीला हुतात्मा स्मारकाचं अभिवादन केलं. चैत्यभूमीला जाऊन अभिवादन केलं आणि दादर लाड शिवतीर्थावर हिंदुजय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील स्मृतीस्थळावर आम्ही गेलो. तिकडे त्यांना विनम्र अभिवादन केलं आणि त्यानंतर आता धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावर या ठिकाणी सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव बहुमताने पारित झाला. 164-99 इतकं भारी बहुमत आमच्याकडे आहे आणि बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने हे शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. या पुढची वाटचाल जी आहे ही बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्व आणि विकासाचं हिंदुत्व या ठिकाणी राज्य सरकार या राज्याचा सर्वांगीण विकास करेल. या राज्यामध्ये सर्वसामान्य घटक जे आहेत शोषित पीडित वंचित सर्व समाज सर्व घटक यांना न्याय देण्याचं काम आमचं सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आमचं सरकार करेल. अनेक प्रकल्प आमचं सरकार करेल आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे सर्व सहकारी यांना विश्वासात घेऊन या पुढची वाटचाल आमचं सरकार करेल. हे गोर गरिबांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, सगळ्यांना वाटलं पाहिजे हे आमचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन आठवडा झाला. या काळात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना अजून देखील झालेली नाही त्यामुळे फाईजचा गठ्ठा सातच चाललाय. सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार होण्यास आणखी 3-4 दिवसांचा कालावधी लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे कोणतेही निर्णय होत नाही. त्यामुळे आता तातडीने मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री खात्याव्यतिरिक्त गृह, महसूल, अन्न आणि नागरी पुरवठा, नगरविकास, सहकार खात्यांना सर्वाधिक फटका बसलाय. प्रत्येक खात्यात जवळपास 50 अधिक फाईल्स या मंत्र्यांच्या सहीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. दरम्यान 1 एप्रिल 2022 पासून जिल्हा नियोजन समितीमार्फत झालेल्या निधी वाटपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. सर्व DPDC मार्फत झालेल्या निधी वाटपास स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडीने अखेरच्या काळात DPDC निधी वाटप केलं होतं. शिंदे सरकारने निधी रोखत सरकारला मोठा धक्का दिलाय. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने आज सकाळी 7 दरम्यान घाटकोपरच्या पंचशील नगर येथील एका घरावर मोठी झाडे उमलून दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
सुदैवाने जीवितहानी झाली नसून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी घाटकोपर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत परिवाराला बाहेर काढून अडकलेले सर्व सामान बाहेर काढण्याची मदत सुरू आहे. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.